शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्या शासनाने त्वरित सोडवाव्या या मागणीकरिता राज्यातील सर्व खासगी शिक्षण संस्थेच्या वतीने एक दिवसीय शाळा बंद आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीतर्फे गुरुवारी पुणे येथे निर्धार लढा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्या शासनाने त्वरित सोडाव्यात याकरिता सोमवारी एक दिवसीय राज्यातील खासगी शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. औरंगाबाद जिल्ह्यातही हा बंद पाळण्यात आला होता. शासनाने सर्व मागण्यांच्या संदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्यास शुक्रवार दिनांक 16 पासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.